नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात हिवाळा विशेष अळीव न भिजवता कुकरच्या एका शिट्टीमध्ये मस्त स्वादिष्ट घट्टसर अळीवाची खीर कशी बनवायची ही खीर बनवताना अळीव आपल्याला दोन ते तीन तास तरी भिजत ठेवावे लागतात पण आज आपण ही खीर अगदी वेगळ्या पद्धतीने कुकरमध्ये बनवणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन चमचे अळीव घेतलेले आहेत फक्त दोन चमचे अळीवाची चार ते पाच जणांसाठी खीर बनवून तयार होते तर हे पहा अशा पद्धतीच्या अगदी छोट्या छोट्या आकाराच्या अळीवाच्या ह्या बिया असतात शरीरासाठी अतिशय उपयुक्त आणि विशेष म्हणजे हिवाळ्यामध्ये याचे सेवन नक्की करावे तर दोन चमचे अळीवाच्या बिया स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आता एका कडईमध्ये एक चमचा तूप घेतलं तूप चांगलं गरम झाल्यानंतर अळीव यामध्ये काढून घ्यायचे आता मंद आचेवरच सतत हलवत एक ते दोन मिनिटेच आपण याला परतून घ्यायचे लक्षात ठेवा जास्त वेळ याला परतायचं नाही नाही तर खिरीची चव कडू बनू शकते तर मंद आचेवरच सतत हलवत फक्त एक मिनिटभरच परतून घेतलं लगेचच एखाद्या भांड्यामध्ये काढून घेतले गरम तुपामध्ये परतल्यामुळे थोडंसं हे गरम आहे हलकंसं याला थंड करून घ्यायचं या बिया अगदी नाजूक आणि बारीक असतात त्यामुळे परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि लगेचच याचा रंगसुद्धा बदलू शकतो त्यामुळे फक्त मिनिटभरच याला तुपामध्ये परतून घेतलेला आहे आता तुपामध्ये याला परतून का घ्यायचं हे मी पुढे सांगेनच हलकसं सा थंड झाल्यानंतर यामध्ये पाव कप दूध घालायचं आहे दूध गरम वापरायचं नाही रूम टेम्परेचरचंच वापरायचंय तर सुरुवातीला थोडंसं दूध यामध्ये घेतलं चमच्याच्या साह्याने सा व्यवस्थित मिक्स करून घेतलं या बिया हलक्याशा गरम आहेत सुरुवातीलाच दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या म्हणजे यामध्ये गाठी तयार होत नाहीत मिक्स करून झाल्यानंतर लगेचच उरलेलं सगळं दूध सुद्धा यामध्ये काढून घेतलं हे व्यवस्थित हलवून घ्यायचं तर हे पहा यामध्ये आता अजिबात गाठी शिल्लक राहिलेल्या नाहीत आता यावरती झाकण ठेवून फक्त पाचच मिनिटे आपण याला भिजवून घेणार आहे आता ही खीर आपण कुकरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी कुकरमध्ये एक पेला दूध घेतलं गाईचं किंवा म्हैशीचं कोणतंही दूध वापरू शकता यामध्ये अर्धा पेला पाणी ऍड केलं किंवा दीड पेला दूध वापरलं तरी सुद्धा चालेल उकळून थंड झालेलं हे दूध आहे दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम घेतले पल्स मोडवरतीच फक्त एक ते दोन वेळा याला फिरवून घ्यायचं आहे हे पहा अगदी मोठी मोठी अशी पावडर याची करून घेतलेली आहे आवडत असतील तर यामध्ये अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर पाच मिनिटे आपण अळीवसुद्धा भिजवून घेतलेले आहेत दोन ते तीन तास हे अळीव आपण भिजवून घेतलेले नाहीत तर फक्त पाचच मिनिटे भिजवून घेतले आणि तोपर्यंत दुधाला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे दूधसुद्धा आपल्याला आटवून वगैरे घ्यायची काही गरज लागत नाही आता लगेचच या दुधामध्ये भिजवून घेतलेले अळीव दुधासहित ऍड करायचे आणि लगेचच हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे अळीव आपण तुपामध्ये परतून घेतलेले आहेत यामुळे महत्वाचे दोन फायदे होतात एक म्हणजे अळीव खूप चिकट असतो किंवा भिजवल्यानंतर तो, कि तो खूप गिळगिळीत होतो त्यामुळे त्याच्या गाठी होऊ शकतात तुपामध्ये परतून घेतल्यामुळे एक एक अळीवाची बी सेपरेट होते जास्त गिळगळीत किंवा चिकट होत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खिरीला सुद्धा मस्त खमंग असा फ्लेवर येतो आणि महत्वाचं म्हणजे अळीवाच्या बियांना थोडासा कडवटपणा असतो तुपामध्ये थोडा वेळ परतून घेतल्यामुळे तो सुद्धा थोड्या प्रमाणात कमी होतो आता हे छान मिक्स करून घेतलेला आहे कुकरचं आता झाकण लावून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवरती फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आणि कुकर थोडासा थंड करून घ्यायचा तर एक शिट्टी झाल्यानंतर कुकर थोडासा थंड करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याची वाफसुद्धा पूर्णपणे गेलेली आहे आता याचं झाकण काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता अळीवाच्या बिया व्यवस्थित शिजलेल्या आहेत न भिजवतासुद्धा अगदी झटपट अशा या बिया मऊ झालेल्या आहेत आता गॅस पुन्हा चालू करून थोडंसं केशर ॲड केलं आणि बनवून घेतलेली पावडर पावडरसुद्धा ॲड केली त्यानंतर लगेचच चार ते पाच चमचे साखरसुद्धा ॲड केली खीर अजून पौष्टिक बनवायची असेल तर साखरेऐवजी खडी साखर सुद्धा वापरू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि फक्त दहा मिनिट आपल्याला हे खीर शिजवून घ्यायचे म्हणजे साखर सुद्धा व्यवस्थित विरघळली जाते आणि ड्रायफ्रुटची पावडरसुद्धा व्यवस्थित शिजली जाते अळीवाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये विशेष करून याचं सेवन केलं जातं शिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट आणि फॉलिक ॲसिड देखील असते या पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास खूप मदत होते यातील अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे सर्दी खोकला ताप आणि घशातील वेदना कमी होण्यास खूप मदत होते त्यामुळे हिवाळ्यामध्ये अळीवाचे लाडू किंवा अशा पद्धतीची खीर नक्की करून प्यावी यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता सुद्धा दूर होते शिवाय हिमोग्लोबिन वाढण्यास खूप मदत होते केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे केस गळतीसाठी सुद्धा हे खूप उपयोगी आहे यामुळे हॉर्मोन्स सुद्धा नियंत्रणात राहतात त्यामुळे प्रत्येक महिलेसाठी अळीवाचा कोणताही पदार्थ खूप उपयोगी आहे हो तर फक्त दहा मिनिटे खीर शिजवून घेतली त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड ऍड केली किंवा जायफळाची पूड सुद्धा ऍड करू शकता तर अशा पद्धतीने मस्त पौष्टिक अगदी झटपट ही खीर बनवून तयार झालेली आहे गडबडीच्या वेळी कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही खीर बनवून तयार होते शिवाय अतिशय पौष्टिक बनलेली आहे यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आणि केशर सुद्धा ऍड केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता फक्त दोन चमचे अळीवाच्या बियांमध्ये भरपूर खीर बनून तयार झालेली आहे कारण या बिया शिजल्यानंतर फुकतात आणि क्वांटिटी जास्त बनते या पद्धतीने बनवलेली खीर अजिबात कडवट किंवा गिळगिळीत गेर चिकट बनत नाही अगदी परफेक्ट चवीची परफेक्ट कन्सिस्टन्सीची खीर बनते मोठे काय लहान मुले सुद्धा ही खीर खूप आवडीने पितात तर हिवाळ्यामध्ये कुकरमध्ये ही रेसिपी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा